पंढरपूरच्या वारीमध्ये अनेक दिंड्या निघतात, काही मानाच्या असतात, काही मान नसलेल्या पण दिंड्या आता निघत आहेत. अशा अनेक दिंड्यापैकी आमची पण एक दिंडी असते, ज्यामध्ये आमची दोन महत्त्वाचे सेवेकरी आहेत, जे आहेत एक दत्ता साळुंके, आदरणीय दत्ता साळुंके, आणि दुसरे आदरणीय भगवान जाधव यांचा सत्कार दिंडी मालकाच्या वतीने करण्यात आला. दिंडी मालक माझे वडील किशन महाराज उजळमकर हे असून यांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. ह्या दोघांच्या सेवेचं स्वरूप असं असतं की वारीमध्ये लोक ज्यावेळेला पायी दिंडी करतात त्यावेळेला हे वाहन घेऊन पुढे येतात, जागा पकडतात, पाली मारतात, स्वयंपाक तयार करणे, त्यांना वाढणे, त्यामध्ये त्यांची पत्नीसुद्धा त्यांना सहकार्य करत असते आणि या निमित्तानं सपत्नीक त्यांचा सत्कार करण्यात आला. या दोघांच्याही कार्याला सलाम आहे. आणि आपल्या दिंडीमधला हा प्रसंग असल्यामुळे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु असे शेकडोनं लोक आहेत की जे हजारोनं लोक आहेत, लाखानं लोक आहेत की जे ह्या वारीच्या काळामध्ये आपली सेवा देतात. अन्नदान करणारे वेगळेच आहेत, सेवा करणारे वेगळेच आहेत, ज्यांना ज्या पद्धतीनं आपलं कुवत आहे त्या पद्धतीनं या वारीमध्ये सर्वजण आपली सेवा देतात. आता ही वारी म्हणजे एका अर्थानं एक अद्भुत रसायनच आहे, कारण या ठिकाणी कोणी मालक असत नाही, कोणी नौकर असत नाही, कोणी शिस्त लावणारा नाही, काहीच नाही. हे सगळं स्वयंप्रेरणेनं इतकी शिस्तीमध्ये ही पूर्ण 22-23 दिवस दिंडी चालते, हा सुद्धा एक प्रकारचा रेकॉर्डच आहे. कारण आता आपल्या स्क्रीनवरती दिसतात ते आपल्या दिंडीमधले काही लोक आहेत, काही आंघोळीला गेलेत जे आहेत सत्काराच्या वेळेला, त्यांची आपण या ठिकाणी शूटिंग करून आपल्याला दाखवतोय. तर या निमित्तानं आपल्याला सांगावंसं वाटलं की ही वारी म्हणजे आपणाला अनेक अंगानं मार्गदर्शन करणारी वारी. आपण त्या ठिकाणी जर उघड्या डोळ्याने गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला बरंच काही शिकता येतं. एक परिपूर्ण माणूस म्हणूनच तो घरला येईल जर उघड्या डोळ्यानं सात्विक भावानं त्या ठिकाणी दिंडीची वारी, ही वारी जर कोणी केली असेल तर. कारण या ठिकाणी कित्येक लोक कित्येक खर्च करतात, किती सेवा आहेत काय त्याची म्हणजे गिनती करता येणार नाही, इतक्या मोठ्या संख्येने उदार मनाने ह्या ठिकाणी लोक सहकार्य करतात. आणि वारीमध्ये येणारी संख्या पहिली अगदी लहान लेकरापासून आहेत ते अगदी वृद्धापर्यंत शेकडोनं लाखोनं, यावर्षी तर 30-31 लाखाच्या लगबगीत लोक असावेत इतक्या मोठ्या संख्येनं यावेळेला आपला हा समुदाय जमा झाला होता, वारकरी समुदाय. आणि मागल्या 3 वर्षाच्या काळामध्ये कोरोनाची परिस्थिती असल्यामुळं लोकांना इकडं येता आलं नाही, परंतु यावेळेला लोकांनी ती सेवा घडवून आणण्यासाठी या वारीमध्ये सहभाग नोंदवला. अशा शेकडो लोकांचे आपण आभार मानले पाहिजेत. आणि आता हे जे आपण दृश्य पाहत आहे चंद्रभागेचं, नवीन पुलावरून हे शूटिंग मी घेण्याचा प्रयत्न केला.